त्या ट्रेंडी कपडे घालतात, एकदम हायफाय राहतात, आणि त्यांच्या बोलण्यात ना सतत इंग्लिश येतं. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की काय बाबा ह्यांना त्यांच्या संस्कृतीची काही पडलीच नाही, पण खरंच सांगते असं काहीही नाही. अहो जेव्हा बाप्पाचं आगमन होतं ना घरी, तेव्हा माझ्या ह्याच मैत्रिणी अगदी भक्तिभावाने बाप्पाचं सगळं करतात. असंच काहीसं पाहायला मिळणार आहे आपल्याला आज ह्या मंचावर. गेल्या आठवड्यात जिने तिच्या गाण्यातून मॉडर्न तडका दाखवला, ती आज आपल्यासमोर गाणार आहे सुमन कल्याणपूर ह्यांचं भक्तिगीत. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अर्चना निपाणकर आणि राहुल सक्सेनाचं. सिंधूर चरचित एक दंत तकडनक तकड 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 ता ता कर भय को दू कडद दिन तकड 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 अति सुंदर लय गति गणाधीश गणपति तकडनक तकड तकड कडद तान दा दिंदा दिंदा नन नगन नगन तकड 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 कडद तकड 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 दा के इंता धा कडद दा के इंता धा कडद दा के इंता धा. पहिलं गाणं सणसणीत झालेलं आहे. थँक्यू. तुमची दोघांची मेहनत दिसली, ज्या बारीक बारीक जागा, दोन तीन नवीन जागासुद्धा ऐकायला मिळाल्या गाण्यातल्या, पण त्या व्यवस्थित रियाज करून म्हणजे त्या घासून पुसून लख्ख केल्या होत्या, म्हणजे ती आपल्याला दिसली, ती जागा दिसली, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि दोघांचाही आवाज खणखणीत लागला होता, परफेक्ट लागला होता,
आणि सुरुवात चांगली झालेली आहे. आणि सुमन कल्याणपूर म्हटल्यावर त्यांची गाणी एक एक माझ्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे जेथे सागरा धरणी इथपासून ते आजकल तेरे मेरे प्यार के इथपर्यंत काय व्हरायटी आहे. म्हणजे मला काही काही वेळा हेवा वाटतो बरं का, म्हणजे या जुन्या गायकांना चांगले चांगले संगीतकार मिळाले, त्यामुळे त्यांच्या आवाजाची रेंज त्यांनी वाढवून घेतली. म्हणजे जर रेंज नसेल तर त्यांनी वाढवून घेतली आणि त्यांच्याकडून गाऊन घेतलं. त्यामुळे हे सगळी लकी मंडळी आहेत की आपल्याला त्यांची गाणी आजही म्हणावीशी वाटतात. त्यामुळे आजच्या भागाची सुरुवात उत्तम झालेली आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू अर्चना. क्या बात है, म्हणजे तुझा जो पहिला परफॉर्मन्स होता आणि आत्ताचा ह्याच्यात इतका कॉन्ट्रास्ट आहे. नाही 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 ये बाते है पुराने, कैसी पहेली है ये कैसी पहेली जिंदगानी. आणि हे सगळं तू करू शकतेस आज या तुझ्या पहिल्या गाण्यातनं अगदी स्पष्ट दिसून आलं आम्हा सगळ्यांना. सुंदर परफॉर्मन्स. आणि पहिली गोष्ट जी मला दिसली ना, इतकी सुंदर की तो आकार तुझा अख्ख्या गाण्यामध्ये शेवटपर्यंत तो आकार तुझा टिकवून होता. तू पूर्ण समरस झाली होतीस गाताना आणि आपल्या म्युझिशियन्सनी सुद्धा तुला अप्रतिम अशी साथ केली. तेव्हा त्या अभंगात आम्ही पूर्ण नाहून निघालो असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या जमेच्या बाजू आहेत तुझ्या, त्या अशाच ठेव तुझ्याकडे. आणि राहुल क्या बात है, हेच तर वेगळेपणे मला वाटतं या कार्यक्रमाचं की तुझे तिकडे उभं राहून जे तिला साथ दिलीस किंवा जे बसवून घेतलंस तिच्याकडनं ते इतकं सुंदर होतं आणि ती तितक्याच सिन्सिअरिटीनी ते गात होती. तर इथपर्यंत आम्हाला ते पोचलं आणि खूप आवडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.